राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. प्रचाराच्या निमित्तानं सर्वपक्षीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोपाच्या कशा फैरी सोडल्यात पाहूयात आरोपनामामधून. आता याच्यात अर्धवटपणा काय अर्धवटराव? पहिला शून्य मार्क दिला, किती शून्य. भारतीय जनता पार्टी के लोग सरेआम झूठ बोल रहे हैं. केंद्रामध्ये तुमची काय बसली ती गाढवं बसलेत का? जो जो अहंकाराची भाषा बोलेल त्याचा पराभव अटळ आहे. या नाशिक शहरामध्ये आता निवडणुकीला भारतीय जनता पक्ष आणि थोडे बहुत शिवसेना यांच्याकडे जवळपास राजकीय गुन्हे नसलेले खरे गुन्हे असलेले 88 उमेदवार उभे केलेले आहेत. 88 गुंड उमेदवार उभे केलेले आहेत. काय झालंय ते मला मला भाजपला कळत नाही. मला एक तर त्यांच्याकडे स्वतःकडे उमेदवार नाहीत, दुसऱ्याच्या घरात बघत असतात. यांना पोरं होत नाही, दुसऱ्याच्या घरातनं पोरं उचलतात आणि फिरायला घेऊन जातात. तक्रार अशी आहे की 16 तारीख आणि 20 आणि 21 तारखेला सामना छापायला बंदी करा. मग काय, कोणत्या तोंडाने तुम्ही इंदिरा गांधीवरती टीका करता? जी आणीबाणी आणीबाणी जी बोंबलता तुम्ही, या आणीबाणी नाही तर दुसरं काय आहे? या आणीबाणी नाही, एखाद्या वृत्तपत्रावरती तुम्ही बंधन आणू शकता, छापू नका म्हणून कंप्लेंट करू शकता. सामना 20 तारखेला 16 तारखेला 21 तारखेला छापायचा नाही आणि तुमचा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बोंबलत फिरणार सगळीकडे का? त्यांच्या तोंडात बुचका नाही मारत. मग 16 तारखेला 20 तारखेला 21 तारखेला नव्हे, जोपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता असेल तोपर्यंत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या तोंडामध्ये सुद्धा बुच मारलं पाहिजे. जिस नरेंद्र मोदी जी को अमेरिका की संसद में वहां के सारे सांसद 56 बार उठकर तालियां बजाते हैं, उस नरेंद्र मोदी के बारे में आप बोलते हो? आपको अधिकार है नरेंद्र मोदी के बारे में बोलने का? अरे अपनी गुफा में बैठकर कोई भी शेर दहाड़ता है, लेकिन नरेंद्र मोदी ऐसा शेर है जिसने पाकिस्तान में मिलिट्री को भेजकर सर्जिकल स्ट्राइक करके दिखाया है हिम्मत तुम में सर्जिकल स्ट्राइक करने की. शिवसेने वाले म्हणतात की राजीनामा आमच्या खिशामध्ये आहे. रोज दिवाकर रावते आणि राज्यातले 15-20 मंत्री हे वर्षाच्या बाहेर चक्र मारत आहे, पण वर्षामध्ये जात नाही. मध्ये गेले तर राजीनामा द्यावा लागेल, सत्ता सोडवत नाही. आणि ते म्हणतात आम्ही उद्या राजीनामा देऊ, परवा राजीनामा देऊ. प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने भाजपवाले म्हणतात की हम मंदिर वही बनाएंगे पर तारीख नहीं बताएंगे, तसं हे म्हणत आहेत हम इस्तीफा दे देंगे पर तारीख नहीं बताएंगे. अशी परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सत्तेला चिटकलेली ही मंडळी आहे. आता याच्यात अर्धवटपणा काय अर्धवटराव? पहिला शून्य मार्क दिला, किती शून्य. ओपा भारतीय जनता पार्टी के लोग सरेआम झूठ बोल रहे हैं. केंद्रामध्ये तुमची काय बसली ती गाढवं बसलेत का? जो जो अहंकाराची भाषा बोलेल त्याचा पराभव अटळ आहे.